मिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिम आग्रा रोड येथील महाजन हॉलमध्ये फिनिक्स कॅन्सर क्लिनिकचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, IPS कृष्णा प्रकाश, चंद्रकांत पुरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. फिनिक्स कॅन्सर क्लिनिकचे GI थोरोसिक हेड अँड नेक सर्जिकल ऑनको डॉक्टर धीरज खडकबान तसंच सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट स्त्री कर्करोग तज्ज्ञ, स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तेजल खडकबाण यांचे हे फिनिक्स कॅन्सर क्लिनिक असून या क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅन्सर रुग्णांना जीवनदान दिले आहे आणि म्हणूनच त्यांनी या क्लिनिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात पूर्णतः बरे झालेले व उपचार सुरू असलेले अशा सर्व रुग्णांना आमंत्रित केले होते. उपचार सुरू असताना रुग्णांनी उपचाराला व्यवस्थित प्रतिसाद देऊन वेळेवर औषध घेणे गरजेचे असते. यासाठी उपचाराला योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल डॉक्टर धीरज खडकबाण व डॉक्टर तेजल खडकबाण यांनी सर्व रुग्णांचा यावेळी सत्कार केला. या कार्यक्रमात कॅन्सर कसा होतो, त्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे, त्याचे परिणाम काय असतात या विषयाबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. करताना महाविद्यालयातली मुलं मुली यांच्याकरता जाऊन एक शिबिर वेगळी एक संवाद साधायचा प्रयत्न केला. आपण त्याप्रमाणे तंबाखूला किंवा सिगरेट अन्य पदार्थांना नाही म्हणा यासाठी त्यांनी आपण एक कॅम्पेन घेतलं. सगळ्या महाविद्यालयात जाऊन महाविद्यालयात तरुण तरुणीच्या प्रतिज्ञा घेतल्या की मी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणार नाही आणि इतर जर कोणी माझे मित्र मैत्रीण असतील तर त्यांना मी त्यापासून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. असं आपण कल्याण, शहाळ, टेकवाडा, बदलापूर अशा महाविद्यालय शाळांमध्ये जाऊन अशा पद्धतीचा हा उपक्रम राबवला. क्लिनिक्स कॅन्सर क्लिनिकचे डॉक्टर धीरज खडकबाण, डॉक्टर तेजल खडकबाण आणि दलाल सर मंजूर उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर आदरणीय राजेंद्र देवळेकर साहेब आणि आपण सर्व तसेच काही डॉक्टर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही पत्रकार. आज खरं तर कार्यक्रम असा कळला की जे कॅन्सर पेशंट होते ते बरे झाले आणि त्यांचा आणि त्यांच्या परिवारातील लोकांचा सत्कार आता इथे कार्यक्रम आहे. खरं मला वाटतं उलटं करायला पाहिजे होतं की ज्यांच्यामुळे तुमचा पुनर्जन्म झालेला आहे त्या दोघांचा सत्कार या ठिकाणी खरं करायला पाहिजे. डॉक्टर खडकबाण, धीरज सर, डॉक्टर तेजल मॅडम, खरोखर एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी संधी असताना, पैसे कमवण्याची संधी मोठी असताना त्यांनी काय ठरवलं तर आमच्या परिसरामध्ये जे कॅन्सर पीडित आहे तर त्यांना मदत करायची, त्यांना त्यांचा पुनर्जन्म त्यांचा झाला पाहिजे अशा प्रकारचा एक संकल्प करून खूप चांगल्या प्रकारे या भागामध्ये काम करतायत. मी मनापासून खरं तर या दोघांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो. या विषयामध्ये अत्यंत लोकांचे गैरसमज होते, भीती होती आणि कॅन्सर झालं म्हणजे आता संपलं असंच मनामध्ये प्रत्येकाने यायचं. पण आता इथे समोर बसलेला जे कोण पेशंट होते आणि बरे झालेले आहेत त्यांना विचारलं तर नक्की त्यांना कळेल की लढाई कशी असते. ही लढाईच आहे, ही आपण यमदूत बरोबर केलेली लढाई आहे. म्हणजे आत्ताच मी एका कार्यक्रमात होतो, तिथे माझ्याबरोबर एक सुभाष पटेल नावाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे. ते अध्यक्ष झाले आणि त्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट देखील चालू होती आणि अक्षरशः एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असताना मला मी बाहेर होतो आणि मला कार्यकर्त्यांचा फोन आला की साहेब आपले सुभाष पटेलांना डॉक्टरने सांगितलं आता घेऊन जा म्हणून आणि आता काहीच करता येणार नाही, एकदम शेवटचा क्षण त्यांचा आहे. तर मी म्हणणार आपण एकदा प्रयत्न करू, एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन काही प्रयत्न करता येईल का प्रयत्न करू. आणि डॉक्टर म्हणून की नाही काहीच शक्य नाही, तुम्ही नेऊन उपयोग होणार नाही. मी म्हणजे एक प्रयत्न तर करून द्या आम्हाला. मी आमचा किशोर खैरे नावाचा कार्यकर्ता आहे, मी देवळकर साहेबांना माहिती आहे की इथे बसलेल्या लोकांना बऱ्याच माहिती असेल. किशोर खैरे गेलं आणि तिने त्या डॉक्टरना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट केलं आणि शिफ्ट केल्यावरती त्याचा अक्षरशः पुनर्जन्म झाला. खडकबाण यांनी कल्याणमध्ये सुरू केलेल्या फिनिक्स कॅन्सर क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
आज कॅन्सरग्रस्त रुग्ण बरे झालेले रुग्ण अंडर ट्रीटमेंट असलेले रुग्ण डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले कल्याण पश्चिमचे आमदार माननीय नरेंद्र पवार साहेब आमचे स्नेही एक दानशूर आणि सामाजिक कार्यकर्ता पत्रलेखक माननीय प्रमोद दलाल काका डॉक्टर तेजल खडकबाण आणि डॉक्टर धीरज खडकबाण समोर उपस्थित सगळे या दाम्पत्यावर प्रेम करणारे सगळी मंडळी सर्वात प्रथम या कॅन्सर क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने म्हणजे या क्षेत्रात तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय चांगलं काम चालू आहे आणि म्हणून त्या चांगल्या कामाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉक्टर साहेब तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमदारांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये जे काही या ठिकाणी व्यक्त केलं ही वस्तुस्थिती आहे आपण सगळ्यांना माहिती आहे. ज्याच्या कॅन्सरची ट्रीटमेंट पॉझिटिव्ह आली म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आली की त्या केवळ पेशंट नाही तर त्या पूर्ण कुटुंबामध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरतं. ज्याच्याकडे पैसे आहेत ते आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशी माणसं देखील पूर्ण कुटुंब चिंताग्रस्त होऊन जातं आणि मग नेमकी कुठे ट्रीटमेंट करावी कुठून सुरुवात करावी कुठे योग्य ठिकाणी जावं या सगळ्या चिंतेमध्ये त्यांना सातत्याने इकडे तिकडे धावाधाव करावी लागते. या धावपळीमध्ये कधी कधी प्रायमरी स्टेजला असलेला हा रोग हा सेकंडरी स्टेजला जातो थर्ड स्टेजला जातो आणि कधी कधी मग तो उपचार होण्याच्या पलीकडे देखील जातो आणि म्हणून याचं योग्य निदान लवकर निदान आणि एकदा निदान झाल्यानंतर त्याच्यावरची जी ट्रीटमेंट आहे ती योग्य आणि लवकर योग्य ठिकाणी मिळण्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे ते अतिशय गरजेचं असतं. त्याच्या बरं होण्याची शक्यता कमी अशी लोकांमध्ये सगळा समज आहे परंतु आपल्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत राजकीय क्षेत्रातली आहेत सामाजिक क्षेत्रातली आहेत की दुर्धर हा कॅन्सर आजार होऊन देखील सगळं व्यवस्थित उपचार करून ही मंडळी बरी झाली आणि याच्यातलं जे आपलं विल पॉवर आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे विल पॉवर वाढवण्याचं काम अशा पद्धतीच्या क्लिनिकमधून म्हणजे कल्याणमध्ये आपले डॉक्टर हे दोन्ही डॉक्टर खडकबाण दाम्पत्य जे आहे हे सातत्याने करत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे समाधानाची बाब आहे आणि म्हणून या दोन्ही म्हणजे या दाम्पत्याचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. या संदर्भात तुम्ही जे काही प्रयत्न डॉक्टर साहेब करताय याच्यामध्ये आमची मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य आमचं कसं होईल या बाबतीचं निश्चितपणे तुम्ही आम्हाला सांगा. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या असतील काही मोठे मेळावे घेण्याच्या निमित्ताने असतील तर त्याचं देखील आयोजन आपण निश्चितपणाने करू. मी कालच एक कोकण कॅन्सर ती एक सोसायटी आहे ती देखील अशी शिबिरं घेते आणि मग त्याच्यामध्ये काय आहे त्या टेस्ट वगैरे या सगळ्या बाबी करतात त्यांची 100वा म्हणजे त्यांचं कालचं 100वं शिबिर होतं. राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात ते घेतात कॅम्प्स घेतात तिकडे महिलांना बोलून त्या सगळ्या टेस्ट करतात तर अशा पद्धतीची जे शिबिर आहे अशी देखील याला जोडून आपल्या छोटी ही चळवळ आहे ही चळवळ आपल्याला निश्चितपणाने उभी करायची आहे. माझ्यासमोर त्या एक युवा मॅडम बसलेल्या आहेत दुसऱ्या जेवढे म्हणून हात आपल्याला मदत करायला किंवा लोकांना सहकार्य करायला पुढे येतील तेवढे कमी पडणार आहेत आणि म्हणून आपण साऱ्याने निश्चय करूया की आज या दोन्ही खडकबाण दाम्पत्याने डॉक्टर दाम्पत्याने हे जे काम कल्याणमध्ये सुरू केलेलं आहे त्या कामाला आपण सारे मिळून पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांना ज्यांना कॅन्सर आजार झाला किंवा नाही झालेला परंतु या सगळ्या कॅन्सर हा जो काही रोग आहे जी व्याधी आहे त्या व्याधीवर उपचार करण्यासाठी आपण सारे मिळून हातात हात घालून आपण सारेजण कटिबद्ध होऊया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो आणि पुन्हा एक बार महापालिकेतल्या समस्त नागरिकांच्या वतीने या डॉक्टर दाम्पत्याचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. तुमचा लढा असा सुरू ठेवा तुमचं काम असं सुरू ठेवा तुमच्या मागे आम्ही निश्चितपणाने ठामपणाने उभे राहू. जय हिंद जय महाराष्ट्र. भरपूर फॅक्टर असतात की ज्यामुळे आपला कॅन्सर होऊ शकतो किंवा आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात जसं की एज असतं डाईट असतं ओबेसिटी असते
किंवा आपण जे बघतो अल्कोहोल तंबाखू खाल्ल्यामुळे स्मोकिंग केल्यामुळे आपला रोग होऊ शकतो. अजून हार्मोन्स असतात किंवा आपल्या फॅमिली हिस्ट्री असते कॅन्सरमध्ये, असे भरपूर फॅक्टर असतात त्यामुळे आपला कॅन्सर होऊ शकतो. सर ॲक्च्युली असं बोलायला गेलं तर कॅन्सर ॲक्च्युली हे तीन भागात डिवाइड केलेले जातात, म्हणजे तीन प्रकार असतात कॅन्सरचे. एक असतो हेरिडेटरी, एक असतो फॅमिलियर आणि एक स्पोरॅटिक. स्पोरॅटिक कॅन्सर म्हणजे कसं असतो की तो कोणालाही होऊ शकतो, म्हणजे आम्हाला होऊ शकतो, कुठल्याही पेशंटला होऊ शकतो की कोणालाही होऊ शकतो, म्हणजे तो आपल्या लाईफ टाईममध्ये आपल्याला डेव्हलप होतो. एक दुसरा टाईप असतो फॅमिलियर कॅन्सर, त्यामध्ये कसं असतं आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कधी आधी कॅन्सर असेल, म्हणजे तुमच्या ग्रँडफादर, त्यांच्या आजोबा पणजोबा त्यांच्यामध्ये कोणाला कॅन्सर असेल, त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि तिसरा एक असतो तो म्हणजे हेरिडेटरी. हेरिडेटरी म्हणजे नॉर्मली जे कॅन्सर असतात ते आपल्या आईबाबांपासून किंवा फर्स्ट किंवा सेकंड डिग्री फॅमिली रिलेटिव्ह बोलतो त्यांच्यापासून पासून झाले असतात. म्हणजे आपल्या आईबाबांना किंवा आईला वगैरे कॅन्सर असते किंवा आजींना वगैरे कॅन्सर असते, तर त्यांच्यापासून ते आपल्याला ट्रान्सफर होऊ शकतं. तर नॉर्मली असं बघायला गेलं तर 65% जे आपल्याकडे जे कॅन्सर असतात ते स्पोराडिक असतात, म्हणजे ते आपल्या लाईफमध्ये डेव्हलप होऊ शकतात. आणि 10% जे असतात ते आपल्या फॅमिलीपासून आपल्याला भेटतात. म्हणून ते आपल्याला कसं फाईंड आउट करायचं ते महत्त्वाचं असतं की आपल्याला हाय रिस्क आहे की नाही कॅन्सर डेव्हलप होण्याची, तो आपल्याला होऊ शकतो की नाही, त्यासाठी वेगवेगळे टेस्ट पण असतात. तर पहिले ते कशामुळे कॅन्सर होतो, ॲक्च्युली कॅन्सर हे म्हणून होतो की ज्याचं आपल्या बॉडीमध्ये जीन असतं, तर जीनमध्ये म्युटेशन झालं तर त्यामुळे आपल्याला ते कॅन्सर होतं. त्यामुळे जो जीनचं प्रोटीन कोड करत असतात ते आपल्याला प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये निर्माण होत नाही, त्यामुळे ते आपल्या ते प्रोटीन निर्माण न झाल्यामुळे तो कॅन्सर डेव्हलप होण्यास सुरुवात होते. माझ्या नावापासून सुरुवात करते. माझं नाव सुषमा रमेश राठोड. मॅडम, तुम्ही गेल्या वर्षीपासूनची पेशंट आहे. ॲक्च्युली मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आणि लास्ट वर्षीपासून माझा उपचार चालू आहे त्यांच्याकडे आणि आता मी अगदी व्यवस्थित आहे. माझ्या मी कामाला जाते. मला लहान मुलगा आहे, 9 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक छोटी मुलगी आहे जी 2 वर्षाची आहे सध्या. तर सुरुवातीला जेव्हा असा कॅन्सर मला झाला आहे, जेव्हा डिटेक्ट झालं तेव्हा माझ्या मनामध्ये खूप भीती होती. ह्याचं मला जसं वाटते तसं तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की अरे बापरे मला कॅन्सर झालं आहे म्हणजे काहीतरी वेगळं झालं. पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसते ना तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते, बरोबर की नाही? आपल्याला जर ह्या गोष्टीबद्दल माहिती असेल तर आपल्याला भीती वाटणार नाही. जसं आता आपली समजा आता परीक्षा चालू आहे, आपल्याला जर सिलेबस दिला एखादा तर आपण तो वाचून बरोबर त्याचे उत्तरं लिहू शकतो किंवा आपल्याला भीती वाटत नाही किंवा कुठले डाऊट पण नसतात मनामध्ये. पण जेव्हा आपल्याला सांगितलं हा 1 to 10 पर्यंत कुठला पण सिलेबसमधून तुम्हाला क्वेश्चन येतील तुम्ही तयारी करा, तेव्हा मात्र आपण अडकणार. कारण हे की आपल्याला त्या विषयाची माहिती नसते. असंच या रोगाबद्दल आहे. जेव्हा आपल्याला या रोगाबद्दल त्याची लक्षणं, त्याचे उपचार, त्याबद्दलचे साईड इफेक्ट याची जेव्हा आपल्याला माहिती होणार तेव्हाच आपण या गोष्टीला घाबरणार नाही. तर ही जी आहे आपल्यामध्ये कमतरता आहे की जनजागृती असायला हवे. फक्त कॅन्सरसाठी नाही तर बाकीचे पण विविध अशा काही रोग आहेत किंवा बाकी इतर काही गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला स्वतः आपल्याला जाणीव असेल तर आपण त्या गोष्टीला फेस करू शकतो, आपण त्याला मान्य करू शकतो. नाही बाबा मला कॅन्सर आहे मी ह्याला फेस करेल, खूप चांगला मार्ग आहे. जर आपण व्यवस्थित जर मार्ग असेल, व्यवस्थित रस्ता असेल तर आपण त्या दिशेने व्यवस्थित चालू शकतो. हेच आहे मेन की आपल्याला हे डॉक्टर भेटले ते खूपच चांगलं आहे की आपण त्या दिशेने चाललोय आणि व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट पार पडते असते. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर माझ्यासारख्या सुषमा अजून लाखो करोडो त्यांनी वाचवाव्यात आणि अशा सणांचा जो प्रवास आहे तो खूप चांगला जावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आपल्याला खूप साध्या साध्या गोष्टीने एवढा सगळा आजार होऊ शकतो आणि खरं आहे. जर तुमच्या लाईफस्टाईल आता जर तुम्ही जुनं बघितलं की जुने लोक किती छान राहायचे, त्यांचं लाईफस्टाईल खूप चांगलं होतं. सकाळी लवकर सूर्यास्तापूर्वी उठणं, व्यवस्थित जेवण करणं, मेहनतीचं काम करायचं, काम गाळायचं. पण आता बघितलं की अशी लाईफस्टाईल नाही. आता सकाळी उशिरा उठणे, व्यवस्थित जेवण न करणे, नाश्ता स्किप करणे, मेहनतीचं काम न करता आपल्याला आता बैठे बैठे काम जे आहे ते खूप प्रमाणात आहे. आपण ज्या गोष्टी बदलू नाही शकत त्या जाऊ द्या, पण ज्या आपल्याला आपल्या हातात आहेत तेवढ्या तुम्ही नक्कीच बदलायचा प्रयत्न करा. जेवढं आहे तेवढं नॅचरल राहायचा प्रयत्न करा. आर्टिफिशियल आहे आता भरपूर काही प्रमाणात सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल आपल्याला भेटत आहे, पण तुम्ही जेवढं नॅचरल राहाल तेवढं तुमच्या बॉडीसाठी चांगलं आहे. आणि
की आता हा आजार झाल्यानंतर आपण जे मानसिकरित्या खचतो तसं खचून न जाता तुम्ही स्वतःवरती हिम्मत ठेवा, जसं स्वतःच्या आता जे आपले डॉक्टर आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. सुरुवातीला जेव्हा मला कळलं की नाही मला कॅन्सर हा आजार आहे तेव्हा मला देवावरती खूप राग यायचा, अरे माझ्यासोबतच असं का देवा तू माझ्यासोबतच का असं केलं. तर ह्याचं उत्तर मला नंतर भेटलं कारण की रेडिएशनसाठी मी जेव्हा ठाण्याला जायचे तिथे अगदी लहान लहान मुलांना सुद्धा मी बघितली की त्यांना पण हा आजार झालाय. तर मी तेव्हा विचार केला की अरे बापरे ह्या मुलांच्या आई ती कशी सगळं असते. आज ठीक आहे हा आजार मला आहे पण लहान मुलांना बघून त्याच्या आईकडे काय काय विचार करत असते त्याच्याने. मी जनरल प्रॅक्टिस करतो बदलापूरमध्ये. मला एवढंच सांगायचं आहे की असे डॉक्टर माझी 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे, मी जनरल प्रॅक्टिस 20 वर्षापासून करतो पण सर आणि मॅडम सारखे डॉक्टर मला आता म्हणजे मी महेंद्रला पण प्रॅक्टिस केली तर मला असं वाटत नाही की असे डॉक्टर ह्या ह्या पृथ्वी तलावर तरी असतील कदाचित, कारण एवढे चांगले म्हणजे ते नुसते डॉक्टरच नाही आहेत. मला तर असं वाटतं की देवापेक्षा पण कितीतरी गोष्टी असते. देव तर आपण बघितलं नाही आणि देव आहे की नाही हे पण माहीत नाही पण नक्कीच सर आणि मॅडम हे नक्कीच देव आहे आणि देवाच्या पलीकडचे पण लोक आहेत. त्यांनी जे आम्हाला समुपदेशन केलं सुरुवातीला त्यांच्याच भरोशावर आम्ही झगलोय आतापर्यंत. आणि खरं सांगू की त्यांना पैशाची हाव जे पैशाची हाव असते ना आता मी 20 वर्षामध्ये बघितले कितीतरी लोकांना कट प्रॅक्टिस असे हे बरेच चालतं पण ह्या लोकांना पैसे म्हणजे हा विषयच नाही, ते ऍज अ ह्युमॅनिटी म्हणून फक्त काम करतात. बरेच माझे पेशंट पण दिसत आहेत. माझं नाव डॉक्टर सागर गायकवाड, त्यांनी सांगितलं तसं मी रेडिएशनचा एक तज्ज्ञ आहे. तर एक मला डिफरन्स सांगायला खूप आवडेल. ॲज अ रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आय एम अ रेअर डॉक्टर एक प्रकारचा. तर वी गेट अ लॉट ऑफ पेशंट, वेगवेगळ्या सर्जन्सनी ऑपरेट केलेलं, वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेटिव्ह झालेले. पण सर आणि मॅडम यांच्याकडनं आलेला जो पेशंट असतो माझ्याकडे त्याची जी कॉन्फिडन्स लेवल असते आणि डिसीजला बीट करण्यासाठी जी हिंमत तो माझ्याकडे घेऊन येतो तर माझं अर्ध काम तिथेच झालेलं असतं. मला त्याला जास्त काही समजवावी लागत नाही किंवा त्याला खूप खुश करावं लागत नाही. सो दॅट्स द बिग थिंग आणि आय गेस हा पॉझिटिव्ह अप्रोच सर आणि मॅडमने कंटिन्यू करावा. ॲज अ ऑन्कॉलॉजिस्ट लाईफ खूप टफ असते बिकॉज यू आर बेसिकली लिव्हिंग एव्हरी पेशंट्स डिसीज. म्हणजे आता एक डॉक्टर म्हणून बोलतोय की एक प्रत्येक डॉक्टर जो असतो कॅन्सरचा मोर ऑर लेस तुमच्यासोबत 4 महिने 6 महिने तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या आयुष्यातले घालता. तर समहाऊ यू गेट अटॅच टू दॅट पेशंट, म्हणजे त्याचा डिसीज कसा चालला आहे, प्रोग्रेस होतोय, छोटं होत आहे, कमी होत आहे, बरं झालं नाही झालं. सो इट इज रिअली टफ हे सगळं सांभाळून, स्वतःची प्रॅक्टिस सांभाळून, त्याच्या बियॉन्ड जाऊन आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपण आपल्या पेशंट्सला काहीतरी रिटर्न द्यायला पाहिजे हे करणारे लोक खूप कमी आहेत. आणि आय एम रिअली थँकफुल दोघांसाठी सुद्धा की त्यांनी आज हे कार्यक्रम करून ते करून दाखवले. तसंच पथनाट्य सादरीकरणातून तंबाखू सेवन केल्याने आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो याबद्दल जनजागृती करण्यात आली. सिगरेट, तंबाकू, दारू, गोवा ये सब खाने से कैंसर होती है, पता है कि नहीं लोगों को? तो तुम जाके अपने दोस्त को बता देना खाना तो अच्छी चीज़ें खाए, नहीं कि बुरी चीज़ें खाए. तुमको भी अपना संगत हो ऐसा अपना ये करना है तो तुम पढ़ाई लिखाई करके अपने माँ बाप का नाम रोशन करो, पूरे देश का नाम रोशन करो. याज्ञवल्कद्वारा गुढीपाडव्याला नववर्ष यात्रा काढण्यात येते. या यात्रेमध्ये सुद्धा फिनिक्स कॅन्सर क्लिनिकद्वारा जनजागृती करण्यात येते. फिनिक्स कॅन्सर क्लिनिकद्वारा अनेक महाविद्यालयात सुद्धा तरुणांमध्ये कॅन्सर या विषयाबाबत जनजागृती करण्यात येते. या सत्कार सोहळ्यासमयी रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व डॉक्टर तेजल खडकबाण व डॉक्टर धीरज खडकबाण यांनी आत्मविश्वास धीर देऊन केलेल्या योग्य उपचाराबद्दल त्यांचे मनभरून आभार मानले. डॉक्टर धीरज खडकबाण व डॉक्टर तेजल खडकबाण यांनी आतापर्यंत 1000च्या वर यशस्वी सर्जरी केल्या आहेत. या गंभीर आजारावर योग्य उपचार करून रुग्णांना पुनर्जन्म देणारे डॉक्टर कल्याणात असणं हे आपलं भाग्यच. महापौर राजेंद्र देवळेकर व आमदार नरेंद्र पवार यांनी डॉक्टर धीरज खडकबाण, डॉक्टर तेजल खडकबाण यांच्या कार्याचे कौतुक केले. तसंच या कार्यात त्यांना कोणतीही मदत लागल्यास त्यांना सहाय्य करू असंही ते म्हणाले. मी
संख्या बढ़ गया था कि हो गया ऑपरेशन करने को शक्य नहीं था, पर खड़कबान डॉक्टर धीरज खड़कबान सर ने वो कर दिखाया, उनने अपना ट्रीटमेंट देके अच्छा किया और अभी ये मेरे साथ में मेरे हस्बैंड खड़े वो भी अच्छे वो भी अभी अच्छे हैं, अपने आप उठ बैठ सकते चल फिर सकते, नहीं तो पूरा उनका बेड पर ही था, पर सर का ट्रीटमेंट से उनको पूरी तरह अच्छा अभी अच्छे, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर धीरज खडकबाण आज आमच्या फिनिक्स कॅन्सर क्लिनिकला 2 वर्ष पूर्ण झाली, त्याचा आज आम्ही वर्धापन दिन साजरा केला। हा वर्धापन दिन आम्ही थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो, त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे विद्यमान पेशंट आहेत त्यांना बोलवतो आणि ज्यांनी ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे कॅन्सरसारख्या असाध्य रोगावरती ज्यांनी मात केलेली आहे अशा पेशंटसाठी आम्ही त्यांना एक प्रकारचं सन्मान करतो त्या पेशंटचा, की त्यांनी या आजारावरती मात करून एक नॉर्मल अशा पद्धतीचं जीवन ते जगत आहेत ह्याच्याबद्दल त्यांचा सन्मान करतो, आणि त्यामुळे जे विद्यमान जे पेशंट आहेत त्यांना एक प्रकारची स्फूर्ती मिळते की आपणही आपली ट्रीटमेंट पूर्ण करावी आणि एक नॉर्मल जीवन जगावं, हा असा आमचा उपक्रम आहे। फिनिक्स कॅन्सर क्लिनिक दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन आणण्याची हे करतो, ट्राय करतो। त्यावेळेस जेव्हा फर्स्ट इयर आम्ही हे केलं होतं तेव्हा ट्रस्ट फिनिक्स कॅन्सर ट्रस्टबद्दल आम्ही प्लॅन केलं आणि त्या हिशोबाने आम्ही त्याच्यात लागलो। यावर्षी आमचा विचार एक जेनेटिक काउन्सिलिंग क्लिनिक आणि एक प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी क्लिनिक हे दोन नवीन अवेअर टॅग टाकून अजून कॅन्सरला ट्रीटमेंटला पुढे काय काय आपण करता येईल आणि वाचवता येईल कॅन्सर येण्यापासून पण त्यावर आपण जाण्याची ट्राय करतो। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा 9320420420 9388420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, नमस्कार।